पद्मावती अठ्ठानामाची जगदंबा आई जगदंबेचा गोंधळ ऐकायला बसले आणि 33 कोटी देवाने आई जगदंबेचा स्वर्गामध्ये गोंधळ गायला तोच गोंधळ खाली माणसामध्ये पाठवून दिला आणि गोंधळी महाराज तेव्हापासून ही माणसामध्ये गोंधळाची प्रथा चालू झाली मग असे गोंधळ कोण हौसली कोण नवसली कोण नडले म्हणून कोण एखाद्या जगी कार्यामध्ये का होईना पण भक्त पहिल्यांदा कोणाच्या फुल स्वामीचा आई जगदंबेचा गोंधळ गायला साधु संतांनी देखील आई जगदंबेचा गोंधळ गायला एकनाथ महाराज सोपान देव मुक्ताई ज्ञानेश्वर महाराज त्यांना काय गोंधळाचे कारण होत का त्यांना फक्त एकच कारण होत काय जे जे रामकृष्ण हरी या गोंधळाचं काय काम होत का पण तुकाराम महाराजांच्या पाठीमागे सुद्धा आई जगदंबा भवानीचा संबल केला लग्नाचे टाळ बनवले आणि पाच व सात काळाने घाटाला पानाची माळ लावून या विठ्ठल रुक्माईचा तुकाराम महाराजांनी गोंधळ गायला आणि भक्त पुंडलिक दिवट्या झाला ज्ञानाची दिवटी पार झाली आणि त्या पुंडलिक महाराजांना 33 कोटी देवांच्या वरती प्रकाश पाडला कारण महाराजांनी काय सांगितले ज्ञान दिवटी बुधनी पाझळली महाद्वारी ही दिवटे काय साधू संत नाही साधू संतांनी देखील आई जगदंबेचा गोंधळ गायला अहो संतांनी गोंधळ गायला तुकारामांनी एकनाथ महाराजांनी काय केलं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण हाडा माशाचा देहाचा फुलवरा त्या आई जगदंबेला अर्पण केलेला आहे एकनाथ महाराजांनी अमर मन चलो लाला